विमा काढा आणि लाखो रुपये वाचवा पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल पर्यंत सर्व पॉलिसीवर भव्य ऑफर मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट ठिकाण वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक अभंग पेट्रोल पंपा शेजारी सुरभी सुपर शॉपी समोर अकोले बायपास रोड संगमनेर प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे अठ्ठ्याण्णव बावीस तेहतीस पासष्ट सत्तावीस आणि ब्याण्णव सत्तर शून्य नऊ शून्य दोन दहा जामखेडच्या धार्मिक कार्यक्रमात करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कामध्ये आल्यामुळं संगमनेरमधील जण सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन झालेत त्यांच्या स्लॅबचा तपासणी अहवाल आज मिळण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जातोय मात्र पुण्याच्या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये अद्यापही एक्कावन्न अहवाल प्रलंबित असल्यामुळं संगमनेरचे अहवाल प्राप्त होण्यासाठी उशीर होतोय दरम्यान लासलगाव करोनाबाधितांच्या संपर्कामध्ये अजून तालुक्यातील तिघेजण आल्यामुळे ते पोलिसांच्या रडारवर आहेत संगमनेरमधील पंधरा जणांच्या कुटुंबियांसह त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या पस्तीस जणांना प्रशासनानं होम क्वारंटाईन केलं आहे तर मंगळवारी रात्री नायकवाडपुरा बागवानपुरा परिसर सील करण्यात आलाय दरम्यान या परिसरातील पंधरा जणांचे रिपोर्ट अजून प्रलंबित आहेत दरम्यान या पंधरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची अफवा समाजमाध्यमांवर काहींनी पसरवली होती त्याची गंभीर दखल प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आहे वारंवार दौंडी पिटवून देखील काही भागातील नागरिक ऐकत नाहीत सील केलेल्या भागातील दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्यात तर जण संशयित आढळल्यामुळं नगरपालिकेनं स्वच्छतेची अधिकच खबरदारी घेत सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळा साफसफाई सुरू केलीय पालिकेच्या औषध फवारणी ट्रॅक्टरसह खाजगी ट्रॅक्टरद्वारे देखील उपनगरामध्ये फवारणी करण्यात येत संपूर्ण शहर निर्जंतुक करण्यासाठी पालिका प्रशासन खबरदारी घेत आहे तर पोलीस प्रशासनानं देखील कायदा मोडणाऱ्यांविरोधामध्ये कडक मोहीम सुरू केलीय संगमनेरमध्ये पंधरा संशयित आढळल्यामुळं संपूर्ण नगर जिल्ह्याच्या नजरा आता संगमनेरकडे लागल्यात एवढंच काय तर सुज्ञ नागरिक दिवसरात्र माध्यमांना फोन करून त्या पंधरा जणांच्या रिपोर्टविषयी चौकशी करतायत समाजमाध्यमामध्ये अफवा पसरवणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चांगलाच दम भरलाय कारण अशा प्रकारचे मेसेज फिरवले तर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत एकंदरीतच सर्व जिल्हा आणि संगमनेरकरांचं लक्ष फक्त त्या पंधरा जणांच्या वैद्यकीय अहवालावर लागलंय लवकरच तो अहवाल प्राप्त होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर